pavement. जादवर ग्रुप इन्स्टिट्यूटच्या नव्या वर्धापन दिनाला मला हजर राहता येत आलं आहे, याबद्दल मला खूप समाधान आहे आणि त्यांनी बोलवल्याबद्दल. या समारंभाला हजर राहत असताना माझ्या मनात असं आहे, पुण्यासारख्या शहरात खूप शिक्षण संस्था आहेत, रोज नव्या नव्या निर्माणही होत आहेत, मुलांची संख्याही खूप मोठी आहे मुला मुलींची. या निमित्ताने मला असं वाटतं, माझं वय त्या मानाने खूप म्हातारं आहे, म्हणजे मी 93 वर्ष पूर्ण केली आहेत, पण या निमित्ताने मला असं वाटतं की या तरुणाईबरोबर बोलावं, कारण फार मोठ्या संख्येने तरुण वर्ग इथं आलेला आहे, तो शिकतो आहे पण त्यांना भविष्याबद्दलची शाश्वती नाही आहे आणि ती शाश्वतीसाठी ते सरकारकडे पाहतात, समाजाकडे पाहतात. आणि नवा तागादा असा आहे की आता तरुणाला स्वतःला शाश्वती पाहिजे असेल तर त्याला स्वतःचंच काहीतरी करतो तो खुलवून दाखवावं लागेल, अशा तऱ्हेचं एक आव्हान आहे. नोकऱ्या आता पगाराच्या मिळत नाही आहेत, आता पॅकेज मिळतं आहे. या सगळ्या जाणीवा या संस्थेने नव्या मुलांच्यामध्ये कराव्यात, जादवर ग्रुपने सुद्धा हे करावं असं थोडंसं जरा काहीतरी जराच, आणि नव्या ह्या पिढीबरोबर आपला जरा संबंध निर्माण व्हावा यासाठी मी आलो आहे. त्यांच्या ह्या कार्यक्रमात संस्थेला माझ्या शुभेच्छा आहेत आणि मला असं वाटतं की ही संस्था खूप वाढेल, ती वाढावी अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.